नमस्कार मित्रांनो, आज अंबरापूरच्या मैदानात आज रायफलनं 2 नंबरचा मानकरी आणि परवा दिवशी गर्निकाचा राजा आणि रायफल चोराड्याच्या मैदानात 1 नंबरचा मानकरी आज दादा आपल्या समोर आहेत. दादा गणेश शब्द कसं कसं नियोजन होतं, कसं आपल्याला स्पीड लागा लागलंय. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आपलं. सौरभ यादव कडेबूर. आज रायफलनं दिवाळी शुभकामना तुम्हाला दिल्याच, कसं वाटतंय आनंद? आनंद काय, आपल्या सगळ्यांचा आनंदच आहे. आता परवा घरने राजगणिकेच्या राजापर 1 नंबर केला आणि आज 2 नंबर झाला आमचा मानकरीच्या वादळ बरोबर. आणि ड्रायव्हर कोण होते? अच्युत ड्रायव्हर, रेट्रे धरण, रन मशीन. रन मशीन असलं की विशेष सोडायचा का, पहिल्यांदा तेवढं स्पीड लागते. आता कसं नियोजन केलं आज? अच्युत ड्रायव्हर नियोजन करते आपल्या बैलांचं. आज म्हणजे जसं गर्दीचं राजा नियोजन करतात तसं रायफलचं नियोजन करतात. वादळ कसं नियोजन झालं, किती दिवसापूर्वी नियोजन झालं होतं? नियोजन आमचं तसं 4 नियोजन चालले आलं सातेवाडीचं. त्यानंतर अच्युत ड्रायव्हरांचा फोन आला की झाले नियोजन म्हणून आपलं 30 तारखेचं दुसऱ्याचं, मग दुसऱ्याला पळूया म्हणून आमचं 7 नियोजन झालं. बैलाला भरपूर स्पीड लागली, काय सांगशील? बैलाला स्पीड भरपूर आहे. बैलाला तेव्हापासून वरपर्यंत जेवढं आहे तेवढं भरपूर स्पीड आहे. जेवढी गाडी पुढे पळेल शेजारची गाडी तेवढ्या पुढे बैल पळाय बघतो, गाडी पुढे जाऊन पासून देत नाही. गटाला तर अतिशय सुंदर गाडी पळाली. हो, भरपूर स्पीड लागलं गटाला, त्या डबल सेमी लागले. जसं जसं फेर वाढतील तसं तसं बैल वाढतो, स्पीड वाढतो बैलाचं. कुठून बैल घेतला होता दादा? हा बैल आपण पुसेगाव पासून घेतला होता. पुसेगाव पासून घेतला. किती झालं, किती झालं घेऊन? बैल घेऊन झाले 1-3 महिने झाले बैल घेऊन. 3 महिन्यात किती गुल आलाय? 3 महिन्यात आता बैला 3रा गुल आलाय. 3रा गुल आला. हो मित्रांनो, बघा 3 महिने घेतले आणि 3 महिन्यात 3रा गुल आलाय. मग चेष्टा नाही, जसं किती दिवसात तुम्ही बैलाला पळवताय? बैलाला आपण गॅप पूर्ण पळवलो, 8-10 दिवसाचा गॅप असतो बैलाला. 8-10 दिवसाला. आता आपल्याला कुठल्या मैदानात दिसेल बैल? आता बैल पुढे आता 8 दिवसानंतर दिवाळी नंतरच बैल दिसेल आपल्याला, 10 तारखेला चोराड्याच्या मैदानात. 10 तारखेला चोराड्याच्या, पुन्हा एकदा चोराड्याच्या मैदानात आपल्याला ही दहशत दिसेल. आणि गाडीला भरपूर स्पीड, म्हणजे रायफलला एवढं स्पीड आहे खालून पात्र वर पात्र, असं मध्ये नाही की खालनं स्पीड लागते वर स्पीड लागत नाही, पण रायफलला खालनं पात्र येण पात्र 1000 फूट पडला असो किंवा 800 फूट असो किंवा 900 फूट असो अति स्पीड लागते, काय सांगशील? बैलाला तसं पल्ला कमी असेल तरी बैल ताळातनं घेऊन जातो. बैल असा शेजारचा बैल कधी असला तरी बैल अंगावर घेऊन जातो. आणि शेजारी गाडी पुढे पळत असेल तरी आणखीन याच्या पुढे पळाय बघतो बैल, वाढव बैल पळाय बघतो. आज तुम्हाला 2 मैदानात 2 गुलाल दिला आणि दिवाळीवर तुम्हाला आज बैलांना खरोखर आज फटाकड्या जोशामध्ये तुम्हाला दिले, कसा आनंद वाटतो तुम्हाला? आनंद भरपूर आमच्यासाठी हा बैलाचा, सलग 3रा गुलाल आहे आमच्यासाठी दिवाळीच्या आधी. म्हणजे आता कसं नियोजन असतं, आता फुटलं कसं 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 बघ कसं कसं, आता आपण पळणार, आता नियोजन चांगलंच नियोजन आपण पळणार, आता बघ कसं कसं नियोजन होते काय. मित्रांनो, खरोखरच त्यांच्यानुसार रायफलनं त्यांना घेतल्यापासून 3 महिन्यात 3 गुलाल दिला ना, चांगली गाडी पळाली आणि खालून वातर वर पातूर दादामध्ये स्पीड भरपूर आहे. आणि अशी बैल, अशी टॉपला बैल पहिलेच पाहिजे, का तर अशी बैल जर उजाडात आली तर आपल्या गरिबांचं आणि शेतकऱ्यांचं प्रत्येक बैल मालकाला आपल्याला बैल भेटला पाहिजे, काय दादा बोलचे? 100% गोरगरिबांना बैल मिळालाच पाहिजे. आज गोरगरिबांनी बैल भेटले पाहिजे, त्यांची बैल उजाडात आली पाहिजे. उजाडात आली पाहिजे, गोरगरिबांनी बैल पहिले मान थांबते, ती बैल उजाडात येत नाही. ती एवढं स्पीड असेल त्याप्रमाणे बैल पळत असेल तर बैल 100% उजाडात येतो. दादा आपल्याला खरोखर तुम्हाला दिवाळीच्या शुभकामना देतो की आणि धन्यवाद. आज आपल्या चॅनलला तुम्ही 2 शब्द बोलल्याबद्दल मनापासून तुमचं धन्यवाद. आणि आपला बैल कायम रायफल इथून पुढे प्रत्येक महिन्याला गुलात राहावी, हे सगळ्यांची इच्छा. पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.